ओके सो आज दिवस तिसरा आणि माझी पूजा वगैरे करून झाले तर आता थोड्या वेळात निवेद दाखव आणि वरती गाणी वाजतात. परेश तिकडे वरती गाणी वाजवत आहे. सो आजची पूजा झालेली आहे आणि आज तिसरा दिवस आणि हे आपले बाप्पा इकडे मस्तपणे ही सर्व फुलं आज वाटतं परेशनी सकाळी आणलेत. सो पूजा झाली आणि आज आपल्याला आंबोळगडला जायचं आहे तर फटफट मी तयारी करतो निवेद वगैरे दाखवून मग मी आंबोळगडसाठी निघणार आहे. तर निवेदची तयारी चालू आहे. इकडे माझी आई काय बनवत आहेस? आज शेवची खीर, इलायची फणसाची भाजी आणि वाटाण्याची भाजी, डाळ सर्व रेडी आहे. ही बघा मस्त गोळी भाजी बनवली आहे इलायची फणसाची. तर बघूया आज आपण काय काय करू. सो आता मी दाखवायचा पटकन आणि नंतर मग मी निघणार आहे आंबोळगडसाठी. सो गाणीवरती वाजतायत. इकडे देवघराची पण पूजा झाली आहे, सर्व झाले. सो आता मी आलेलो सड्यावर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि व्हिडिओ अपलोड झालेला आहे. नेमका 1.5 तास हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लागला. मी डिलीट करून परत एकदा अपलोड केल्यावर हा व्हिडिओ अपलोड झाला. हा 22 मिनिटाचा व्हिडिओ होता, त्याला खूप टाइम झाला. आता जातो घरी. नैवेद्य तयार झालं असेल तर नैवेद्य दाखवून मला जायचं आहे आंबोळगडला. जसं मी बोललो आज मला प्रथमच्या घरी जायचं आहे तर आंबोळगडला जाऊन आपण बघू काहीतरी काय आपल्याला बघायला भेटतं. आणि केसं पाहू, माझी केसं पूर्णपणे खराब झाली आहेत. मला समजत नाही हे केसं ह्या साईडला का वळत आहेत. ते आपण मुंबईला जाऊन त्याचा शोध लावू. तर आता व्हिडिओ अपलोड केले आणि मी फटाफट जातो घरी आणि बघतो फटाफट निवेद दाखवून रेडी होतो आणि मग जातो प्रथमकडे. सो लेट्स गो. सो आता मी तयार होऊन निघालो आंबोळगडला जाण्यासाठी. सो पटकन जाऊन यायचं आंबोळगडला. मागून परेश पण येतोय तर परेशसोबतच जातो आहे मी. गाडीने जाऊन लगेच येऊ कारण आम्हाला इकडनं मंदिरात पण जायचं आहे भराडीच्या. सो येतो जाऊन पटकन. लेट्स गो. खूप दिवसा वर्षाच्या नंतर आलाय. गेल्या वर्षी पण बोललेला मी येणार करून, पण आज मूर्त भेटला भावाला एकदा. फायनली आलो. आता डायरेक्ट माझ्या गावी परत भेटूया प्रथम सोबत. चल जा रहा हूँ. मी हे प्रथमचं गाव आंबोळगड. ती पण आता मी आलो आंबोळगड समुद्रावर आणि हे बघा इकडची जेट्टी. खूप सुंदर असा व्ह्यू माझ्यासमोर. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. मस्त आहे बघा. प्रथमला पण घेऊन यायला पाहिजे होता इकडे, पण प्रथमला तिकडेच मी सोडून आलो त्या घराच्या बाहेरून. कारण प्लॅन नव्हता, मग अचानक प्लॅन झाला चला आता एवढं लांब आलं आहे मग समुद्रावर का नाही जायचं म्हणून आलो पुढे. आणि तिकडे मासे पकडत आहेत लोक. वाव मस्त सीन आहे एकदम. सो हा बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय समोर. पूर्ण असं डोंगर डोंगर, इकडे समुद्र आणि इकडे परत डोंगर. आणि या साईडला पण लाटा बघा कसं पाणी जर लागतंय तेव्हा उडतात बघा कसे. आता लाट्यांना थोडा हे झालंय. तर खूप भारी वाटतंय, मस्त व्ह्यू आहे असा. जर कधी कोकणात आला तर इकडे व्हिजिट करा, मस्त व्ह्यू आहे. तेव्हा हे काका इकडे मासे पकडत आहेत, ते जाळं टाकून आलेत वाटतं. चला आता निघूया, आपल्याला मंदिरात पण जायचं आहे. तर
देवाची आणि मंदिरातून पण मी जाऊन आलो आणि हा तुम्ही बघू शकता माझा न्यू लुक. सो मी असे केस केलेत कारण मला एक्झॅक्टली समजत नाही की माझ्या केसांना काय झालं आहे. मी ह्या साईडला केस करतो तरी केस या साईडलाच येतात. तर बघू असे ठेवून बघतो थोडा वेळ, नंतर त्यांना हे करतो शेप द्यायचं कारण इकडे मी हेअरड्रायरसुद्धा नाही आणलं आहे. तर मला केस जशी मला हवी तशी ठेवता नाही येणार, तर माझी केस करली असल्यामुळे ते तशीच होणार. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 7:15 आणि तुम्ही बघू शकता पूजा वगैरे संध्याकाळची सर्व झालेली आहे आणि आज तिसरा दिवस. आणि इकडे अजून एक स्वामींचा नवीन फोटो सार्थकने दिला आहे. तर होप यू गाइस लाइक द व्हिडिओ, मेक शुअर यू डिड सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल. टिल द एंड पीस आउट, भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.